नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. इरशाळवाडी दुर्घटनेच्या बचाव कार्याचा आजचा चौथा दिवस. 76 जण अजूनही बेपत्ता. उद्यापासून बचाव कार्य बंद करण्याच्या सूचना. इरशाळवाडीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता. सारसे माडभुवनवाडीला दरड कोसळण्याचा धोका. सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये जाऊन शुद्ध झालेच. संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर निशाणा. आणि चिपळूणमधील नद्यांमधील अडथळे आणि बेटं काढली तर चिपळूण पूरमुक्त होईल. पूरमुक्त चिपळूणसाठी सातत्याने गाळ काढण्याची गरज. चिपळूण बचाव समितीची मागणी. पाहुयात सविस्तर वृत्त. बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडी येथे दरड कोसळून अनेक घरं मलब्याखाली गेली होती. आज हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे. सर्च ऑपरेशन आजपासून थांबवण्यात आल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. खालापूर पोलीस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. इरशाळवाडीत आतापर्यंत 27 मृतदेह सापडले आहेत, परंतु 57 जण बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करून आजपासून NDRFचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. दरम्यान बचावलेल्या लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. बुधवारी रात्री 11 वाजता इरशाळवाडी गावावर दरड कोसळली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच घटनास्थळी पोहोचले आणि यंत्रणा कामाला लागली. इरशाळवाडी गडावर असल्याने तिथे यंत्रसामुग्री पोहोचू शकत नव्हती. मनुष्यबळाच्या जोरावरच बचाव कार्य सुरू झालं. या घटनेमध्ये आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर 144 पेक्षा जास्त जणांना बचावण्यात आलंय. परंतु ज्यांचे मृतदेह सापडले नाहीत अशा अंदाजे 57 जणांना प्रशासन मृत घोषित करणार आहे. जी दुर्घटना घडली आणि त्याची माहिती प्रशासनाला 11:45 मिळाली. त्याच्यानंतर प्रशासनानं युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला, मदत करण्याचा निर्णय घेतला. स्वतः मुख्यमंत्री महोदय देखील स्पॉटवर होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या दिवसापासूनच 4:00 NDRFची टीम, त्याच्या अगोदर स्थानिक स्वयंसेवी संस्था, अनेक स्थानिक कार्यकर्ते अक्षरशः मदत करण्यासाठी त्या टेकडीवर येत होते आणि मदत करण्याचा प्रयत्न करत होते. एकूण तिथली लोकसंख्या जी होती ती 228 होती. त्याच्यात 57 लोकसंख्या जी आहे ती बेपत्ता आहे. 27 हे मृतदेह मिळालेले आहेत आणि 144 लोकं ही सध्या एका मंदिरामध्ये आपण सुरक्षितरित्या बाजूला ठेवलेली आहेत. त्यांना आपण सगळ्या सुविधा भविष्यामध्ये निर्माण करून देणार आहोत. 43 कुटुंब होती. 43 कुटुंबापैकी 2 कुटुंब जी आहेत ती पूर्णतः म्हणजे उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि 41 कुटुंबातली जी 144 लोकं आज त्या मंदिरामध्ये आहेत, त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं पुनर्वसन आणि लवकरात लवकर परमनंट पुनर्वसन असे 2 टप्पे हे प्रशासनाने केलेले आहेत. आणि स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी सिडकोशी चर्चा करून हे जे पुनर्वसन करायचं आहे त्यांना जे घरं बांधून द्यायचे आहेत ती सिडको बांधून देणार आहे असं देखील निर्णय घेतलेला आहे. आता जी कुटुंब तिथं राहत आहेत ते तात्पुरती आपण कंटेनरमध्ये ठेवणार आहोत. त्यांना लागणाऱ्या गृहउपयोगी सगळ्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत. कपड्यापासून धान्यापासून जे जे काही 3 महिने लागणार आहे ते आपण सगळं केलेलं आणि आपला प्रयत्न हा राहणार आहे की परमनंट घरं जी त्यांना द्यायची आहे ती लवकरात लवकर. जागा देखील आयडेंटिफाय झालेली आहे. स्वतः आमदार महेश बालदीसाहेब स्थानिक या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील ती जागा जाऊन ते बघून आलेले आहेत. मला असं वाटतं की ते देखील युद्धपातळीवर काम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. इरशाळवाडीतील दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 144 जणांना वाचवण्यात यश आलंय.
त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी दुर्घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली, त्या ठिकाणी भेट दिली आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुर्गम भागातील नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याच्या सूचना रामदास आठवले यांनी सरकारला दिल्या आहेत. इचारवाडीची जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे आणि गेल्या 200 वर्षापासून ही इचारवाडी जी तो आदिवासी पपाडा आहे डोंगरावरती होता आणि अचानक 19 तारखेला रात्री 11 वाजता साधारण कोसळली आणि त्याच्यामध्ये 27 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 124 लोक जे आहे ते आता आहे आणि अजूनही जे NDRF आणि इतर जे इतर संस्था आहे त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहे आणि अत्यंत कठीण अशा जागेवरती ती वाढली. मला असं वाटतं की डोंगरावरती किंवा अशा पद्धतीने राहणारे जे सगळे वाडी आहे ती गाव आहे त्यांचं पुनर्वसन परमनंट सुरक्षित ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने एखादी कमिटी नेमावी आणि डोंगर कपारीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी आणणं अत्यंत आवश्यक आहे, कारण अशा घटना या मुद्द्यामध्ये अनेक वेळेला होतात आणि त्या दृष्टिकोनातून मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे आणि या सगळ्या कुटुंबांचं जे पुनर्वसन आहे ते लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे. मी आता त्या ज्या ठिकाणी गेलो आहे त्यांनाही भेटणार आहे, त्यांच्या अडचणी काय त्या जाणून घेणार आहे. प्रशासनाच्या वतीनं कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीत सुरू आहे आणि NDRFचं काम तर अत्यंत वाकण्यासारखं आहे. अनेक लोकांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि अनेक लहान मुलं आहेत, महिला आहेत, लोक आहेत, त्यांचाही मृत्यू त्यामध्ये झालेला आहे. त्यामुळं मी या ठिकाणी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी इथं आलेलो आहे, रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून इथं आलेलो आहे आणि या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन परमनंट व्हावं यासाठी आणि राज्य सरकारकडून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे. पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील सारसई माडभुवन ही आदिवासी ठाकूर वस्ती असून येथे 100 कुटुंब राहत आहेत. मात्र ही वस्ती अतिदुर्गम भागात असल्याने डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहे, यामुळे येथेही भविष्यात दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. डोंगराच्या पायथ्याशी माडभुवन वस्ती असल्याने येथील ग्रामस्थ मोलमजुरी करत आहेत, मात्र तरी देखील येथील आदिवासींना रस्ता, लाईट, पाणी या समस्यांना दरवर्षी सामोरं जावं लागतं. गेल्या वर्षी येथील जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सतत पाठपुरावा करून वनविभागाची परवानगी घेऊन रस्ता आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय, परंतु नुकत्याच झालेल्या इरशाळवाडीच्या दुर्घटनेनंतर येथील आदिवासी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या वस्तीलगत असलेल्या डोंगराला गेल्या वर्षापासून पावसाळ्यात तडे जात आहेत. डोंगर कधीही खचून ही दरड वाडीत येऊ शकते अशी भीती आता ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार महेश बालदी यांनी तातडीने प्रशासनाला सूचना दिल्यात. त्याचा असा एक भाग म्हणून जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी प्रत्यक्ष डोंगरावर जाऊन डोंगराला पडलेल्या भेगांची पाहणी केली आणि ग्रामस्थांना जागृत राहण्याच्या सूचना दिल्यात. तसेच पनवेल तहसीलदारांना संपर्क करून तातडीने पाहणी करून पुढे उपाययोजना करण्याची विनंती देखील केली. यावेळी माजी सरपंच दत्ता पाटील, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, धर्मेंद्र भोईर आदी उपस्थित होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. नेते म्हणाले महत्वाचे, मला त्यांच्याविषयी त्यांना काय अडचणीत आणायचं नाही, पण मी आज ते सामना लिहिलेला आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंग चा नारा दिला होता आणि त्या चक्की पिसिंगच्या नाऱ्यामुळे सगळे भ्रष्टाचारी चक्की पिसिंग त्यांच्या पक्षात गेले आणि शुद्ध झाले. ते मला भेटले मधल्या काही काळामध्ये आणि ते म्हणाले आता काय करणार आम्ही, नाही तर आमच्यावर चक्की पिसण्याची वेळ आली असते. खुलासा करायला काय हरकत नाही मला, पण आता कशाला ते विचारले तिथे आहेत. चक्की पिसिंगपासून वाचवण्या स्वतःचं जीव वाचवायला तिकडे गेले आहेत. योग्य वेळी बोलू, तुम्हाला त्याचा खुलासा होईल आपोआप. गेल्या काही वर्षांपासून अण्णा हजारे काहीतरी बोलतील अशी अपेक्षा करत होतो, पण अण्णा हजारे थेट मणिपूरच्या घटनेवर बोलले
अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील भ्रष्टाचार आणि राजकीय घडामोडींवर आवाज उठवायला हवा होता असे म्हणत संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. पाहुयात काय म्हणालेत संजय राऊत. सर्व म्हणजे आम्ही अण्णा काहीतरी बोलतील, गेले काही वर्षापासून आम्ही मागणी करतो अण्णा काहीतरी बोला, आणि अण्णांनी थेट मणिपूरलाच हात घातला. खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना देशामध्ये खूप घडत आहेत. जंतर मंतरवर घडलं, महिला कुस्तीपटूंच्या संदर्भात मणिपूरला अशा घटना घडल्या. पण अण्णांची ओळख जी आहे, अण्णा हजारे हे देशाला माहीत झाले ते भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे नेते म्हणतो बरोबर. आज महाराष्ट्रात काय चाललं आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यासह ज्या भारतीय जनता पक्षाने केले ते सगळे लोक शपथ घेऊन भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेले आहेत. अण्णा हजारे यांनी ह्यांच्यावरती आवाज उठायला पाहिजे. खेड तालुक्यातील किल्ले रसाळगडाच्या पायथ्याशी घेराळ रसाळगड गावातील निमणेवाडी वसली असून या वाडीत एका पायाने अपंग असलेले अरुण शंकर दळवी आणि नितीन सीताराम शिंदे या व्यक्ती स्थानिक रहिवासी असून त्यांना त्यांच्या घरापर्यंत चांगली पायवाट नसल्याने त्यांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले. काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतने पायवाट केली होती, परंतु पहिल्याच पावसात पायवाट वाहून गेली आहे. सध्या या पायवाटाने चालणे मुश्किल झाले असून माता भगिनींना पाण्याचा हंडा घेऊन येणे जाणे देखील मुश्किल झाले. ही पायवाट बनवण्यासाठी दोन्ही अपंग बांधव प्रशासनाकडे विनंती अर्ज करूनही प्रशासन अपंग बांधवांच्या हकेकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासन दखल घेत नसल्याने जगण्यापेक्षा मरण पत्करणे बरे अशी प्रतिक्रिया दोघांनी दिली आहे. श्रीवर्धन शासकीय विश्रामगृह येथे अतिवृष्टीबाबत माहितीसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आदी उपस्थित होते. तसेच श्रीवर्धन तालुक्याला उपलब्ध करून दिलेल्या विकास कामांच्या निधीबाबत यावेळी माहिती देण्यात आली. भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे सरकार बनल्यानंतर पहिल्यांदाच श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे आणि महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची आढावा बैठक संपन्न झाली. निवडणुका ज्या ज्या वेळेला येतील, लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्याकडे आज ही बाब न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय निकाल दिल्याच्या नंतरच पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुकीचा निर्णय त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आल्याच्या नंतर होईल. राज्यपातळीवरती आम्ही एक समन्वय समिती स्थापन केलेली आहे तिन्ही पक्षाची होऊन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या समन्वय समितीमध्ये आहे. एक आमची बैठक परवाच्या दिवशी झाली, त्यामुळे समन्वय जिल्हा पातळीवरती करणं हा एक भाग राहील. त्याचबरोबर ती वेगवेगळ्या शासकीय समित्या आहेत, तालुका पातळीवरच्या शासकीय समित्या आहेत, जिल्हा स्तराच्या आहेत, राज्यातल्या महामंडळाच्या स्तरावरच्या आहेत. या सर्व बाबतीमध्ये परत पुढच्या आठवड्यात आम्ही एकत्रितपणाने बसणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे सूत्र महाविकास आघाडीच्या वेळेला आम्ही स्वीकारलेलं होतं जवळपास तेच सूत्र घेऊन महायुतीच्या वेळेला सुद्धा त्याच पद्धतीने त्याचा वाटप करण्याचा निर्णय त्या ठिकाणी होणार. 2021 चिपळूणच्या महापुराला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या महापुरानंतर चिपळूणमध्ये गाळ काढण्याचं काम सतत सुरू झालं, ते चिपळूण बचाव समितीच्या आणि नागरिकांच्या आंदोलनामुळे. यावर्षी 19 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात पाणी भरलं. ही पाण्याची पातळी बाजारपेठेत केवळ 2.5 ते 3 फूट इतकी होती. नाम फाउंडेशनतर्फे गाळ काढला गेला नसता तर ही पातळी 5 फुटापेक्षा जास्त दिसली असती.
एरवी सर्वांग सुंदर दिसणाऱ्या चिपळूण शहरात पावसाळ्यात दरवर्षी पूर भरतो असा ठपका बसलाय. मात्र शासनाने दरवर्षी गाळ काढण्याचं काम जर सुरू ठेवलं तर इथल्या नद्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढू शकते असं मत आता तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आतापर्यंत जी उपाययोजना करण्यात आली नाही तशी पाहाल तर अत्यल्प उपाययोजना आहे. अत्यल्प म्हणजे फार अत्यल्प उपाययोजना झाली आहे. यासाठी परिपूर्ण उपाययोजना करण्याची गरज आहे. म्हणजे नदीचं पूर्णपणे सर्वेक्षण करणं, त्याचं डिमार्केशन करणं आणि त्या डिमार्केशनमधून पाणलोट क्षेत्रामधील जितका पाऊस पडतो आहे, साधारण 200 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर येणारं पाणलोट क्षेत्रातलं पाणी आणि ते वाहून नेण्यासाठी आवश्यक नदीची वहन क्षमता याचं कॅल्क्युलेशन करून जर आपण नदीची रुंदी ठरवली आणि त्या पद्धतीनं आपण डिमार्केशनवर काम केलं तर चिपळूण परिपूर्ण पूरमुक्त होऊ शकेल. चिपळूण बचाव समितीच्या मागणीमुळे सतत 2 वर्ष गाळ काढण्याचं काम सुरू आहे. मात्र प्रशासनाने दिलेल्या चुकीच्या गाळाच्या आकडेवारीमुळे या कामाला गती मिळत नाही असा आरोप केला जातोय. यावर्षी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी एक विशेष समिती स्थापन करून नदीमधील गाळाची आकडेवारी ठरवण्याचे आदेश दिले. चिपळूणच्या वाशिष्ठी आणि उपनद्यांमध्ये यापूर्वी कधीही गाळा काढला गेला नव्हता. इथून पुढे हा गाळ सातत्याने जर काढला गेला तरच चिपळूण पूरमुक्त होऊ शकतो असा विश्वास चिपळूण बचाव समितीला आहे. तो 1,40,00,000 क्युबिक मीटर गाळ टोटल निघेल आणि शासनान जर हे गाळ काढला तर चिपळूण 100% पूरमुक्त होईल. पण त्यासाठी शासनाने आमच्याकडे एक चांगल्या नजरेने बघायला पाहिजे, त्याच्यासाठी खर्चाची तरतूद केली पाहिजे. आणि आत्ता जे असणाऱ्या अधिवेशनामध्ये खरं तर पाहिलं तर आत्ताची जी आजची पुराची परिस्थिती आहे ही खरं आज टीव्हीवरती बघणाऱ्या लोकांना वाटत असेल की चिपळूणला पूर आला आहे, चिपळूण पाण्यात बुडाले. परंतु जे काय थोडंफार काम झाले त्याच्यामुळं चिपळूण माझ्या माहितीप्रमाणे 2.5 ते 3 फुटानं चिपळूणमध्ये पाणी कमी आहे. आणि शासनाने ह्याची प्रशासनामार्फत चौकशी करावी, पूर्वीचे अहवाल सगळे मागवावेत, पूर्वी किती पाऊस पडत होता आणि त्यातून किती पाणी येत होतं ह्याचा सगळा लेखाजोखा मांडून शासनाने आपली खात्री करून घ्यावी. चिपळूण मधील नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाचे लक्ष वेधून घ्यायला हवं अशी मागणी आता नागरिक करत आहेत. आमचं नशीब चांगलं आहे की आज बचाव समितीच्या कामामुळे आणि नाम फाउंडेशनने केलेल्या कामामुळे आज आमच्याकडे आम्ही 3 फूट साधारणतः आमची लेवल पाण्याची कमी आहे. जर का पुन्हा दादांनी जर का मनावर घेतलं आणि आमचे कार्यसम्राट आमदारांनी जर पाठपुरावा केला, जे करतात काल 1:15 वाजतासुद्धा ते आमच्यासोबत होते, आमच्याशी बोलत होते, त्यांनी पूर्ण चिपळूण शहराची चिपळूण तालुक्याची काय परिस्थिती आहे त्याचा निमायणा घेतला. दादांच्या बरोबर पुढच्या आठवड्यामध्ये त्यांनी आपली मीटिंग आणि होणाऱ्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण बचाव समितीने करावं असं त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे. आम्हाला 100% खात्री आहे की अजितदादा हा निर्णय घेणारा माणूस आहे आणि त्याचबरोबर चालतं फिरतं मंत्रालय म्हणजे शिंदे साहेब हे आपल्या सर्वांना परिचित आहे. चिपळूणसाठी फार मोठा एक मोठा निर्णय होईल आणि चिपळूण हे पूर्णपणे पूरमुक्त गाळमुक्त होईल. फक्त बचाव समिती सांगते त्याप्रमाणे काम झालं पाहिजे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गाळ काढल्यामुळे नद्यांमधून पाणी दाभोळ खाडीला वेगाने वाहून जाते. याच प्रकारे सातत्याने गाळ काढण्याची मागणी चिपळूणकर करत आहेत, ज्यामुळे पुराचा धोका संभवणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. चिपळूण नगरपालिकेने देखील अशा प्रकारचं आवाहन करून नागरिकांना सतर्क करण्याला सुरुवात केली. आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत ते ठिकाण आहे उक्ताडचं नदीपात्र. आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकतो की नदीपात्रामधलं हे पाणी कसं थेट वाशिष्ठीच्या पात्रातून पुढे दाभोळखाडीला मिळायला जात आहे. हे जे राहिलेले जे ढीग दिसत आहेत गाळाचे, हे गाळाचे ढीग मागच्या वर्षी ठेवण्यात आलेले होते. मात्र हे ढीग आणि अशा प्रकारचे अनेक बेटं जी आहेत छोटी मोठी ही वाशिष्ठी नदीपात्रामधून काढून टाकली तरच पुराचं पाणी दाभोळखाडीला मिळू शकतं. गेल्या 2 वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये गाळ काढण्यात आला आहे त्या प्रमाणामध्ये गाळ काढण्याची प्रक्रिया सतत पुढे 5 वर्ष सुरू ठेवायला हवी अशी इथल्या चिपळूणच्या नागरिकांची आणि बचाव समितीची मागणी आहे. गेल्या 2 वर्षामध्ये बचाव समितीच्या मागणीनुसार नाम फाउंडेशनने जो गाळ काढला आहे त्यामुळे यावर्षी पाण्याची पातळी जास्त वाढलेली नाही असं इथल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
2005 साली जेवढं पाणी आलेलं होतं चिपळूण शहरामध्ये तेवढं पाणी गेल्या 2 दिवसांमध्ये भरू शकलं असतं. मात्र गेल्या महापुराला काल 2 वर्ष पूर्ण झालेत. यावर्षी देखील पावसाचा तडाखा तितकाच मोठा आहे. मात्र गाळ काढण्याचं प्रमाण वाढलेलं होतं, गाळ काढण्याची प्रक्रिया वाढलेली होती, म्हणूनच वाशिष्ठीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला नाही. ही गाळ काढण्याची प्रक्रिया अशीच पुढे चालू ठेवली तरच चिपळूण पूरमुक्त आणि भयमुक्त होऊ शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दोडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण. या सह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट आम्ही असेच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. या बातमीसंदर्भातील तुमचे मत कमेंटद्वारे मांडा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.